येथे पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांना ताब्यात घेतले असून सुमारे 40 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा भरलेला ट्रक महामार्गावरून मालखेड गावच्या हद्दीत आल्यानंतर बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे मिळालेला नंबर व ट्रकची खात्री झाल्यानंतर विजया वंजारी यांनी हात दाखवून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने ट्रक तसाच महामार्गावरून पुढे पुणे बाजूकडे नेला. गुटखा भरलेला ट्रक थांबला नसल्याची माहिती विजया वंजारी यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना दिली. त्यानुसार त्यांनी पाचवड फाटा येथे महामार्गावर बॅरिकेड्स लावून वाहतूक रोखली. या दरम्यान वाहतूक थांबल्याने मालखेड फाटा येथून पळून आलेला ट्रक पाचवड फाटा येथे थांबला. पोलिसांनी ट्रकसह चालक व क्लीनर यांना ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलीस ठाण्यात आणले आणि येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची व ट्रकमधील गुटख्याचे बॉक्स व त्याची एकूण रक्कम याची मोजदाद करण्याची कार्यवाही सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी, अशोक भापकर, आर एल डांगे, महेश लावण यांच्यासह पोलिसांनी ही कारवाई केली. गुटखा वाहतूक करणारा ट्रक कराड तालुका पोलिसांनी पकडल्यानंतर तो पोलीस ठाण्यात आणण्यात आला. येथे ट्रक पाठीमागे असलेली ताडपत्री बाजूला केल्यानंतर कागदी पुठ्ठे लावलेले आढळून आले. तशाच प्रकारे ट्रकच्या वरून बाजूसही कागदी पुठ्ठ्यांचा सुमारे 2 फुटांचा थर देण्यात आला होता. ट्रक पकडला गेला तरी कागदी पुठ्ठ्यांची वाहतूक केली जात असल्याचा बनाव करण्याचा संशयिताचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत ट्रकवर कारवाई केली आहे. अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला याची हे भरून घेणारा एक ट्रक येणार अशी माहिती WPSI वंजारी यांना मिळाली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला कम्युनिकेट केली आणि DYSP साहेब ढवळे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे पासवर्ड फाट्यावरती त्या PSI वंजारी, भापकर आणि डांगे यांनी तिथे सापळा लावलेला. त्याच्यानंतर तिथे तो ट्रक मिळून आला आणि तो उडवाडीची उत्तरं देत होता म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणलेला आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्याने एक कप्पा बनवलेला आणि त्या कप्प्यामध्ये जवळजवळ 63 बॉक्स आहेत. 33,92,000 टोटल मुद्देमाल आहे. 20 लाखाचा अंदाजे गुटखा आणि पान मसाला आणि हे मिळून आले. त्याच्यामध्ये एक धैर्यशील पाटील आणि मुन्नू जयसिंग हे दोघे आहेत, त्यांना आपण अटक केलेली आहे. आज त्यांना आपण न्यायालयात सादर करत आहोत आणि हा कुठून आला काय आला याचा आम्ही तपास करत आहोत.